शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी आली आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना वीज बिल थकबाकी भरू नका. माझे नाव सांगा, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आव्हान. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विधानसभेमध्ये यश मिळवण्यासाठी आता आजपासून राज्यभरामध्ये जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज नाशिकच्या दिंडोरी इथे पहिल्याच दिवशी त्यांनी खळबजनक घोषणा केली होती. ते जाहीर सभेमध्ये म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता वीज बिल भरावे लागणार नाही. इतकेच नव्हे तर जर थकबाकी असेल तेही भरण्याची गरज नाही. वीज बिल जोडणी कापण्यासाठी वायरमॅन आला तर त्याला माझे नाव सांगा. अजित पवार यांच्या या घोषणेमुळे फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यामध्ये नकार दिल्यानंतर प्रचंड थकबाकी निर्माण होऊन वीज पुरवठा प्रक्रियामध्ये अडचण येऊन वीज कर्मचाऱ्यांचे पगार करण्याइतकेही पैसे उरले नव्हते. हा अनुभव पाठीशी असताना देखील आता अजित पवार यांनी सौर ऊर्जा पंपाच्या जोरावर शून्य वीज बिलाची घोषणा करताना थकबाकी शेतकरी मित्रांसाठी पीक विम्यापासून शेतकरी वंचितच. डाटा एंट्रीमध्ये सर्व क्रमांक चुकविला, अनेकांच्या वाढल्या तक्रारी. सन 2023 खरीप हंगामापूर्वी पीक विम्यापाशी 1 रुपयामध्ये पीक विम्याचा उतरून दिला होता जात आहे. मात्र शेतजमिनीचे 7-12 सर्वे नंबर योजनेचा उपलब्ध नसल्याचा ऑनलाईन फॉर्मर डेटा एंट्री करतेवेळी पाडतळणी जाती अशा ठिकाणी मोजा अल्लीपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा 7-12 सर्वे नंबर चुकीचा नोंदवल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागत आहेत अशा शेतकऱ्यांना तक्रारी वाढत आहे. पीक विमा कंपनीने अडवले शेतकऱ्यांचे 202.76 कोटी रुपये. पालकमंत्र्यांना धरले धाऱ्यावर, कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची गवई. चंद्रपूर तालुक्यातील जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना अनेक तक्रारी आहेत. अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने पीक विम्यासाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. सध्या क्लेम रक्कम 202.76 लाख 23,944 रुपयांचा क्लेम थकीत आहेत. यावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्यसहाय्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विमा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कृषीमंत्री व सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे गवई 5 तारखेला नियोजन सभागृहामध्ये बैठकीत दिले. जिल्ह्यातील 11,809 शेतकऱ्यांसाठी 21.32 कोटी रुपयांची मदत मंजूर. तर अवकाळी पावसाचा तडाख्यामध्ये झाले होते पिकांचं नुकसान. 33,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 12 कोटी रुपये जमा. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. कन्नडमधील गतवर्षी खरीप हंगामामधील पीक विमा मंजूर झालेल्या तालुक्यातील 71,100 शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे काही कारण न सांगता विमा कंपनीने फेटाळल्याचे लोकमतनं प्रसिद्ध केले होते. राज्य शासनाने गांभीर्याने घेत सदरील कंपनीची जडाजडती घेतल्यानंतर विमा कंपनीने त्यातील 33,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 कोटी रुपयाची रक्कम जमा केली आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा. नुकसान झाले तर 35,000 शेतकऱ्यांना भरपाई कोण देणार? यंदा फिरवली शेतकऱ्यांनी पाठ. उदासीनता, पीक विमा नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद सुरू. तालुक्यामधील ओला दुष्काळ जाहीर करा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आमदार केचे यांना दिले निवेदन. 15 वाड्यापासून झालेल्या पावसामध्ये आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये अतिवृष्टी नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार केचे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. केळीचे भाव ठरवण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांची समिती. निम्मी खेडे बुद्रुक परिसरातील केळी उत्पादकांच्या बैठकीत निर्णय. सोयाबीनची फोडणी महागली, 350 ते 400 रुपये किलो. खिशाला जळ आले आणि गवर्नरही खाल्ला भाव. लाडक्या बहिणींना 17 ऑगस्टला दुहेरी भेट देणार. 2 महिन्याचे पैसे होणार एकाच दिवशी खात्यामध्ये जमा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मेळाव्यामध्ये घोषणा. धान खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता अधिकारी जाणार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. आदिवासी विकास महामंडळाकडून विशेष मोहीम, पीक पाहणी व संपुष्टेशन करणार. कापसाचे उत्पादन घटणार, भरड धान्याचं मात्र वाढणार. 16.36 लाख हेक्टरची घट. तेलबियासह डाळी वळगरी पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ. आचोडच्या मोसंबीचा गोडवा वाढला तर मिळाला 18,000 दर. दिवसभरात 350 टनांची आवक. तर परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी सुरू.